Morning all of you. In this lecture, we will start our next question. What is inventory management and its objective? The inventory means काय बरं? Inventory means stock. Okay? We were already learned in accounting मध्ये आपण learn केलेला आहे, but ते practical thing learn केली आपण inventory काय असते आणि ती कशा पद्धतीने manage केली जाते. इथे आपण theoretical बघणार आहोत inventory management काय आहे आणि त्याचे objective. सो इन्व्हेंटरी रेफर्स टू द टँजिबल प्रॉपर्टी. ओके, जेव्हा आपण एखाद्या टँजिबल थिंगचा विचार करतो, दिस इज इन्क्लूड अंडर इन्व्हेंटरी, दॅट मीन्स स्टॉक दॅट इज हेल्ड ऑन सेल इन द नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस ऑर विल बी यूज इन प्रोड्युसिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर सेल इन केस ऑफ द ट्रेडिंग कन्सर्न. इन्व्हेंटरी इन्क्लूड्स ओनली स्टॉक इन ट्रेड ऑर फिनिश्ड गुड्स, व्हाइल इन केस ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न inventory comprises of raw material, work in progress and finished goods, and consumable store or spare part. So inventory constitute an important element to total current asset held by the firm. Hence the need to manage inventory efficiently and effectively for ensuring optimum investment in inventory cannot be ignored. सो काय सांगितलं जातं की इन्व्हेंटरी म्हणजे काय, तर थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे इन्व्हेंटरी इज द टँजिबल थिंग. ओके, इन्व्हेंटरी इज द टँजिबल थिंग, दॅट मीन्स वी कॅन इझिली सी, वी कॅन इझिली टच, वी कॅन इझिली मॅनेज, दॅट मीन्स इन्व्हेंटरी. सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन बिकॉज वी स्पेंड ह्यूज अमाऊंट ऑन इन्व्हेंटरी. म्हणजे असं नाही की आपण इन्व्हेंटरीसाठी थोडीफार इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि एखादी वस्तू डॅमेज झाली तरी चालेल असं नाही होत ऑर्गनायझेशन. म्हणजे ज्या थिंगवरती आपण खूप सारे अमाऊंट स्पेंड करतो, ह्यूज इन्व्हेस्टमेंट करतो, सो या पॉइंट ऑफ व्ह्यूने तरी आपल्याला त्याची मॅनेजमेंट करणं महत्वाचं आहे. दॅट इज वाय हियर सेड द इफेक्टिव्ह अँड इफिशियंट मॅनेजमेंट ऑफ इन्व्हेंटरी इज नेसेसरी बिकॉज वी स्पेंड ह्यूज अमाऊंट ऑन इन्व्हेंटरी. ओके, सो पहिल्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लिहाल, फर्स्ट पार्ट मध्ये लिहा इन्व्हेंटरी म्हणजे काय. इन्व्हेंटरी रेफर्स टू द टँजिबल प्रॉपर्टी. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये लिहा बरं, फर्स्ट इन्व्हेंटरी रेफर्स टू अ टँजिबल प्रॉपर्टी. मॅम फिर से बोलो. पहिलं सेंटेन्स जे आहे ना ते ऍज इट इज घ्या, इन्व्हेंटरी रेफर्स टू टँजिबल प्रॉपर्टी. Tangible property. In manufacturing concern, inventory includes raw material, work in progress, finished goods and so on. Inventory. Yes. पुढे कंटिन्यू करा. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन. ऑनलाईन स्टुडंट लिहून घेताय ना? यस मॅम. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. यस मॅम. व्हेरी गुड. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन बिकॉज ह्यूज इन्व्हेस्टमेंट काय मेन्शन कराल बघा, एक सेंटेन्स ऍड करा. ह्यूज इन्व्हेस्टमेंट स्पेंड ऑन इन्व्हेंटरी, दॅट इज वाय लिहू नका, फक्त सांगते. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑर्गनायझेशन बिकॉज ऑर्गनायझेशन स्पेंड मोर इन्व्हेस्टमेंट ऑन इन्व्हेंटरी, म्हणून आपण त्याला इग्नोर नाही करू शकत. ओके, ऑब्जेक्टिव्ह बघूया आपण. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, फर्स्ट पॉइंट, टू इन्शुअर कंटिन्युअस प्रोडक्शन.
प्रॉपर कंट्रोल ऑफ इन्वेंटरी इज नेसेसरी टू इन्श्योर स्मूथ प्रोडक्शन. जर आपण प्रॉपर इन्वेंटरी वरती कंट्रोल केलं स्लाइड कोणाला दिसत नाहीये का मॅम स्कोपची स्लाइड दिसते मॅम स्कोपची स्लाइड दिसते मॅम सेकंड क्वेश्चन की स्लाइड दिख रही है सेकंड क्वेश्चन ची चेंज होता है का बघा नो मॅम नो मॅम इधर चेक करायचं काय झाली का चेंज नो मॅम नो मॅम एक मिनिट नो मॅम एक मिनिट Recording in progress. Okay, objective of inventory management. First, to ensure continuous production. प्रॉपर कंट्रोल ऑफ इन्व्हेंटरी इज नेसेसरी टू इन्श्युअर स्मूथ प्रोडक्शन. जेव्हा आपण आपल्या इन्व्हेंटरी वरती कंट्रोल करतो दॅट मीन्स हियर वी अवॉइड ओव्हर स्टॉकिंग अँड अंडर स्टॉकिंग ऑफ इन्व्हेंटरी. ओके, आपण जास्त पण खूप सारी इन्व्हेंटरी काय केलेली आहे, स्टोअर करून ठेवलेली आहे, बऱ्याच वेळा काय केलेली आहे तर नीड आहे पण इन्व्हेंटरी नाहीये, असं न करता आपण प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे. दॅट मीन्स प्रॉपर कंट्रोल ऑफ इन्व्हेंटरी इज नेसेसरी टू स्मूथ प्रोडक्शन. To ensure smooth production, manufacturing firm require raw materials, spare and tools for production and maintenance of machinery. So, non availability of any vital item can stop the production process. So, production stoppage affect the firm profitability. But proper inventory management, काय करणार आहे तुम्हाला help करेल for take a continuous production. राईट, जर तुमची प्रॉपर मॅनेजमेंट असेल, प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल असेल, वी कॅन टेक इझिली प्रोडक्शन ऑन अ कंटिन्युअस बेसिस. इज इट क्लिअर? फर्स्ट लिहून घ्या प्रॉपर कंट्रोल ऑफ इन्व्हेंटरी. यस ओके, प्रॉपर कंट्रोल ऑफ इन्व्हेंटरी इज नेसेसरी टू इन्श्युअर to ensure smooth production. And directly last sentence mention kara, non availability of any vital item can stop the production process. But the proper inventory management, third sentence change kara zara, but proper inventory management helps to take a continuous production. To take a smooth and continuous production. Okay, second point, to enable prompt execution of order. Ma'am, ye point fir se bolo. Second, to enable prompt execution of order. स्लाइड अभी दिख रही है? यस मैम. हाँ ओके,
यहाँ पे अभी क्या मतलब क्लियर किया है, जब हमारे पास सफिशियंट इन्वेंटरी होती है दैट टाइम वी क्लियर ऑल थिंग्स. ओके, मतलब वी कैन इजीली प्रोड्यूस एनी टाइप्स ऑफ गुड्स. जर आपल्याकडे रॉ मटेरियल आहे, आपल्याकडे सफिशियंट रिसोर्सेस आहे, प्रॉम्प्टचं सांगायचं काय आहे, टू अनेबल द प्रॉम्प्ट एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर. सफिशियंट इन्व्हेंटरी लेवल इज मेंटेन ड्यू टू प्लॅनिंग ऑफ इन्व्हेंटरी. दिस इन्श्युअर मीटिंग ऑफ डिलिव्हरी शेड्यूल. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजेच आपल्याकडे काय आहे, आपण प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे रिगार्डिंग इन्व्हेंटरी. That means here we maintain sufficient inventory in a warehouse. आपल्या वेअरहाऊस मध्ये आपण सफिशियंट इन्व्हेंटरी स्टोअर करून ठेवलेली आहे. म्हणजे सपोज जर तुमच्याकडे एखादी वस्तू विचारली, ही वस्तू आहे का तुमच्याकडे, तुम्ही कधी तात्काळ देऊ शकाल, कधी फॉर्म देऊ शकाल, जर ती तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. ओके, दॅट मीन्स प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हेल्प टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस ऑर टू प्रॉम्प्ट एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर. टू प्रॉम्प्ट एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर as it is घेतला तरी चालेल. सफिशियंट इन्व्हेंटरी लेवल, राईट डाऊन, सफिशियंट इन्व्हेंटरी लेवल इज मेंटेन, सफिशियंट इन्व्हेंटरी लेवल इज मेंटेन ड्यू टू प्लॅनिंग ऑफ इन्व्हेंटरी. ड्यू टू प्लॅनिंग ऑफ इन्व्हेंटरी दिसतोय का? प्लॅनिंग ऑफ इन्व्हेंटरी. दिस इन्श्युअर मीटिंग ऑफ डिलिव्हरी शेड्यूल. दिस इन्श्युअर मीटिंग ऑफ डिलिव्हरी शेड्यूल अँड देअरफोर ने कंटिन्यू केलं तरी चालेल. देअरफोर टू अनेबल प्रॉम्प्ट एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर. Therefore, to enable prompt execution of order. Next point. To reap the benefit of buying in large value. Benefit of buying in large value. Buying in large value give the firm quantity discount, cash discount and delivery on easy terms. This enable the firm to achieve economic in buying. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे इथे? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करायचं आहे, इन्व्हेंटरी प्लॅनिंग करायचं आहे. दॅट टाइम वी विल परचेस गाइस. स्लाइड चेंज झाली का? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके, टू रीप द बेनिफिट ऑफ बाइंग इन लार्ज व्हॅल्यू. ऑब्विसली इन प्रॅक्टिकल थिंग ऑल्सो, जेव्हा आपण लार्ज क्वांटिटी मध्ये एखादी वस्तू प्रोड्यूस करतो, सॉरी एखादी वस्तू परचेस करतो, तेव्हा आपल्याला त्याचे बेनिफिट्स बघायला मिळतात. लार्ज क्वांटिटीमध्ये जेव्हा इन्व्हेंटरी परचेस केल्यानंतर, मग ते बेनिफिट कोणते आहे? क्वांटिटी डिस्काउंट मिळणार आहे आपल्याला, कॅश डिस्काउंट मिळेल अँड डिलिव्हरी इझी होईल. डिलिव्हरी ऑन इझी टर्म्स. इज इट क्लिअर? ऑनलाइन स्टुडंट, पॉइंट नंबर 3 क्लिअर झाला का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Point number 4. Uncertainty. Short madhe kara jara form. Uncertainty. Kiwa uncertain time. Lead time is the time required to produce, procure
fresh supply of inventory. Uncertainty due to the supplier taking more than the normal lead time affect the production schedule and thereby delivery schedule. To avoid all these problems arising from the uncertainty in procurement of fresh suppliers of inventory, the firm maintained higher level of inventory for a certain item of inventory. आता इथे काय सांगू शकतो आपण अनसर्टन टाइम म्हणजेच काय सपोज काही वेळा आपल्याला इन्व्हेंटरीची रिक्वायरमेंट आहे बट दॅट टाइम किंवा त्यावेळी इन्व्हेंटरी अवेलेबल होईलच असं नाही सो जेव्हा तुम्ही इन्व्हेंटरी प्लॅनिंग करताय किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करताय दॅट मीन्स हिअर वी परचेस ह्यूज क्वांटिटी अँड अवॉइड अनसर्टन्टी टाइम थोडक्यात काय लिहायचं आपल्याला आपण काय करणार आहोत अंडर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट और इन्व्हेंटरी प्लॅनिंग वी परचेस ह्यूज क्वांटिटी ऍट द सेम टाइम ओके एकाच वेळी आपण ह्यूज क्वांटिटी परचेस करणार अँड अवॉइड अनसर्टन टाइम सिच्युएशन किंवा अनसर्टन टाइम इज इट क्लिअर पॉइंट नंबर 4 यस मॅम लिहून घ्या शॉर्ट मध्ये काय सेंटेन्स फक्त चेंज करा थोडे मी शॉर्ट मध्ये लिहू अनसर्टन टाइम आपण कधी अवॉइड करू शकतो जेव्हा आपल्याकडे क्वांटिटी सफिशियंट आहे दॅट टाइम ओनली ओके सो इन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हिअर मॅन्युफॅक्चरर परचेस ह्यूज क्वांटिटी ऍट अ टाइम ऍज द रिझल्ट अवॉइड अनसर्टन टाइम मैम फिर से बोलो एक मिनट काय सांगितलं पॉइंट इन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मॅन्युफॅक्चरर परचेस ह्यूज क्वांटिटी ऍट अ टाइम ऍज द रिझल्ट अवॉइड अनसर्टन्टी टाइम फक्त टाइम लिहा कारण यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड होतील प्रोक्युरमेंट ऑफ फ्रेश मटेरियल इज इट क्लिअर कोणी क्वेश्चन विचारला आता क्लिअर झालं का पॉइंट येस ओके चलो नेक्स्ट येस मॅम नेक्स्ट सेंटेन्स लाइन पॉइंट नंबर 5 टू मेंटेन ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी अनदर ऑब्जेक्टिव ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल इज टू मेंटेन ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी इन अदर वर्ड इट हेल्प टू अवॉइड ओव्हर स्टॉकिंग अँड अंडर स्टॉकिंग ऑफ इन्व्हेंटरी आता इथे आपल्याला काय सांगायचंय बरं ऑप्टिमम मेंटेन ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी ऑप्टिमम म्हणजे काय बरं ऑप्टिमम मीन्स अवॉइड ओव्हर स्टॉकिंग अँड अंडर स्टॉकिंग ऑफ इन्व्हेंटरी तुम्ही जास्तही इन्व्हेंटरी स्टोअर नाही करू करणार आहात इथे आणि कमीही नाही करणार आहात दॅट मीन्स ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी सो स्टार्ट कसं कराल बघा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज मेंटेन ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी स्टुडंट आवाज येतोय का माझा नाही बघा दिस इज द इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इज मेंटेन ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी because it help in avoiding overstocking and understocking of inventory
Next point, provide better service to customer. To provide better service to customer. आपण कंज्यूमरना कधी बरं सर्व्हिसेस प्रॉपर देऊ शकतो? जेव्हा आपल्याकडे प्रोडक्शन घेण्यासाठी सफिशियंट स्टॉक आहे. आणि हा सफिशियंट स्टॉक ऑप्टिमम इन्व्हेंटरी ह्या कशामुळे पॉसिबल होणार आहे? बिकॉज ऑफ युअर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, बिकॉज ऑफ युअर इन्व्हेंटरी प्लॅनिंग. जेव्हा तुम्ही इन्व्हेंटरी प्लॅनिंग करताय तेव्हा काय होणार आहे? अंडर स्टॉकिंग अवॉइड होणार आहे, ओव्हर स्टॉकिंग अवॉइड होणार आहे. तुम्ही सफिशियंट इन्व्हेंटरी मेंटेन करणार आहे. That means by maintaining a proper inventory of raw material, the company can complete its production in time. As the result, customer are satisfied. काय लिहायचं लक्षात आलं का? By maintaining a proper inventory of raw material, write down guys. By maintaining a proper inventory of raw materials, the company can complete its production in time. Complete production in time as well as produce goods and services in time as well as deliver goods catching for the sentence in time to the customer. Is it clear? Yes. Online student, clear zala ka voice? Yes, number 6. Yes ma'am. Management in proper inventory, raw material of company complete in time, production time, finished goods in time, as the result customer are satisfied. Last point we have, to make effective use of working capital. आता इथे काय सांगायचंय आपल्याला? टू मेक इफेक्टिव्ह यूज ऑफ वर्किंग कॅपिटल. सो प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल हेल्प टू मेक इफेक्टिव्ह यूज ऑफ वर्किंग कॅपिटल. सो जेव्हा तुम्ही प्रॉपर कंट्रोल करताय तुमच्या इन्व्हेंटरीवरती तेव्हा कुठेही तुमचा स्टॉक हा वेस्ट नाही जात आहे. म्हणजे ओव्हर स्टॉकिंग काय होणार आहे? अवॉइड होणार आहे. अंडर स्टॉकिंग अवॉइड होणार आहे. सो इन्व्हेंटरी कंट्रोल हेल्प इन मेंटेनिंग राईट अमाऊंट ऑफ स्टॉक ऑफ मटेरियल कंपोनंट्स एक्सेट्रा. And overstocking is avoided. Overstocking avoid होणार आहे. Therefore, the working capital will not be blocked in excess inventory. Working म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? Working capital आणि जे आपण ऑलरेडी मॅनेजमेंटमध्ये लर्न केलं जे की प्रोसेसमध्ये असणार आहे वर्किंग म्हणजे. ओके, म्हणजे इथे तुमचा स्टॉक कुठेही जास्त पडून नाही राहणार आहे, तो वर्किंगमध्ये आहे म्हणजे ब्लॉक नाही होणार आहे. Therefore, the working capital will not be blocked in the excess inventory. Write down. Proper inventory control help to make proper inventory control helps to make effective use of working capital. Effective use of working capital. Inventory control help in maintaining inventory control helps in maintaining the right amount of stock of material, the right amount of stock of materials, components, etc. Therefore, the working capital will not be blocked in excess inventory. In excess inventory.
So thank you. Okay, Patanjali.